या व्हिडिओतून आपण शिकूया आतापर्यंत आपण शिकलो आहोत की समीकरण म्हणजे इक्वेशन हे चलासाठी म्हणजे व्हेरिएबलसाठी एक प्रतिबंध असते याच्या डाव्या बाजूची एल एच एस आणि उजव्या बाजूची आर एच एस किंमत समान असते म्हणून बरोबरचे म्हणजे इक्वल चिन्ह वापरतात प्रत्येक समीकरणास एक उकल म्हणजे सोल्युशन असते ज्यामुळे समीकरणाचे समाधान होते काही उदाहरणांनी हे नीट समजून घेऊया उदाहरण एक खालीलपैकी कोणकोणते कौन चल असलेले समीकरण आहेत समीकरणात एक किंवा अधिक चल असतात तसेच डावी बाजू व उजवी बाजू समान असाव्या लागतात पंचवीस वजा बारा अधिक आठ बरोबर पाच यात दोन्ही बाजूत समानतेचे चिन्ह इक्वल साईन आहे पण दोन्ही बाजूत चल नाही स्थिर संख्या आहेत म्हणून या सांख्यिक समीकरण न्यूमेरिकल इक्वेशन म्हणतात पाच झेड अधिक चार यात दोन बाजून आहेत म्हणून हे समीकरण नाही तर एक बैजिक राशी म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे एक्स अधिक पाच दोनापेक्षा कमी आहे यात दोन बाजू आहेत त्यात समानता नाही म्हणून हेही समीकरण नाही सात आर वजा नऊ बरोबर दोन यात दोन बाजू आहेत आणि त्यात समानता आहे त्यामुळे हे समीकरण आहे नऊ टी गुणिले दोन सातपेक्षा मोठे आहे यात दोन बाजू आहेत पण त्यात समानता नाही म्हणून हे समीकरण नाही वाय तेरा अधिक दोन बरोबर एक यात दोन बाजू आहेत त्यात समानता आहे म्हणून हे समीकरण आहे पुढील उदाहरण काही फळांची दोन समान भागात विभागणी केली तेव्हा प्रत्येक भागात दहा फळे आली या माहितीस समीकरणाच्या रूपात मांडा इथे आपल्याला फळांची एकूण संख्या माहीत नाही चला त्या संख्येला एन मानूया एन फळांचे दोन समान भाग केले म्हणजे एन या संख्येला दोनने ने भागावे म्हणजे डिवाइड करावे लागेल अशा प्रकारे प्रत्येक भागात फळांची संख्या एन छेद दोन होईल पण आपल्याला माहित आहे का की या प्रत्येक भागात दहा फळं आहेत याचा अर्थ असा झाला की एन छेद दोन ची किंमत दहा आहे म्हणजे एन छेद दोन बरोबर दहा अशा रीतीने दिलेल्या माहितीवरून आपण एन छेद दोन बरोबर दहा हे समीकरण तयार केले अशा प्रकारे आपण पाहिले की समीकरण ओळखावं कसं आणि दिलेल्या माहितीवरून समीकरण बनवावं कसं पुढच्या व्हिडिओत आपण समीकरणाच्या बाबतीतले काही गैरसमज दूर करूया